तर शेतकरी मित्रांनो, अॅग्रीपॉवर हवामान अंदाज मध्ये आपले स्वागत आहे। आज महाराष्ट्रभर पाऊस, पण कोणती ठिकाणे सुटतील म्हणजे कोणते ठिकाणे वगळता तिथे पाऊस पडणार आहे पूर्ण महाराष्ट्रात, तर दिनांक 21/10/2020 चा हवामान अंदाज आपण बघणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला जर नवीन असाल तर हवामानाच्या परफेक्ट बातम्यांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा। तर आपण येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी पावसाचे संकेत आहेत। आता लो प्रेशर बद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, जे नवीन लो प्रेशर तयार झालेला आहे त्याबद्दल व्हिडिओ टाकला परवाच्या दिवशी। तो व्हिडिओ काही कन्फ्युजन असल्यास तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। परत परत लो प्रेशर बद्दल बोलणं टाळू आपण। तर आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ की कधी कुठे पाऊस होणार आणि शक्यता जास्त जर असेल तर किती, हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार। तर दिनांक 21/10/2020 चा आपण हवामान अंदाज पाहत आहोत। रात्रीच्या वेळेला धरणगाव, पळोदा, एरंडोल, जळगाव, यावल, बालवाडी, चोपडा, धुळे, चिमटाणे, त्यानंतर नंदुरबार, तळोदा या ठिकाणी हलका पाऊस राहील। कन्नड, खुलताबाद फोर्ट, औरंगाबाद, वैजापूर, येवला या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीच्या वेळेस। त्यानंतर जत, सांगली, मिरज या ठिकाणी पण हलका पाऊस होऊ शकतो, त्यात मंगळवाड्याला पण थोड्याफार हलक्या सरीची शक्यता आहे। ठीक आहे, तर आता रात्री विशेष स्प्रेड वाढणार नाही पावसाचा, पण आपण दिवसाचं काही जर एक इमेज दिवसाची पण मी तुम्हाला दाखवून देतो। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पण सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मिरज, सांगली, तासगाव, विटा, रत्नागिरी या भागात, कलबुर्गी या भागात पण थोडं ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे दिवसा। पण आता जर का आपण 11 ते 1 दरम्यानची जर इमेज पाहिली तर पाली, त्यानंतर रायगड, श्रीवर्धन, गोरेगाव, मुंबई, कल्याण डोंबिवली, खेड, मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नरचा काही भाग, नाशिकचा, विशेष करून नाशिकचा जो पश्चिम उत्तर भाग आहे, त्यानंतर वाडा, इगतपुरी, पालघर या भागात पावसाची शक्यता। त्यानंतर औरंगाबाद प्रॉपरला थोडा जास्त पाऊस राहील। पैठण, शेवगाव, हातगाव, अहमदनगर, खुलताबाद फोर्ट, सिल्लोड, त्यानंतर चिखली, बुलढाणा आणि चिखली, बुलढाणा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, तेल्हारा, आकोट, चिखलदरा, धारणी, बुरहानपूर या भागात, चिखलदरा ते जळगाव जामोद म्हणजे तेल्हारा, आकोट, आकोटला कमी, पण चिखलदरा ह्या भागात पाऊस थोडा जास्त होईल। अचलपूर हलक्या सरी, त्यानंतर अंजनगाव सुरजी हलक्या सरी, खामगाव, नांदुरा भागात पाऊस आहे। वाशिम जिल्ह्यात थोडाफार पाऊस होण्याची शक्यता, पण एकदम हलका पाऊस राहील वाशिम। त्यानंतर मानोरा, दिग्रस पण हलक्या पावसाची शक्यता आहे, आला तर आला नाही तर गॅरंटी नाही, पण हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। मेहकर, रिसोड, हिंगोलीचा काही भाग पाऊस होण्याची शक्यता। त्यानंतर जर पुढे पाहायला गेलो तर आपण आता याचा स्प्रेड वाढेल का, तर याचा स्प्रेड वाढणार नाही, पण नाशिक भागात जरा जास्त पाऊस होण्याची शक्यता। सिन्नर, नाशिक, पालघरचा जो पूर्व भाग, त्यानंतर वाडा, इगतपुरी, कल्याण डोंबिवली, जुन्नर, खोपोली, पाली, रायगड या भागात पाऊस होणार। सिलवासाचा जो दक्षिण पूर्व भाग आहे या भागात पाऊस होणार। त्यानंतर वैजापूर, औरंगाबाद, कन्नड या भागात तर पाऊस आहेच, अजंठा वगैरे पाऊस होण्याची शक्यता। रत्नागिरी, श्रीवर्धन, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, जत, विटा हा जो भाग आहे या भागात कमी पाऊस राहील, पण कोल्हापूरचा जर का कोल्हापूर पश्चिम दक्षिण भाग पाहिला, पण कोल्हापूरचा जास्त भाग राहील। सिंधुदुर्गला पण जास्त पावसाची, थोडी जास्त पावसाची शक्यता, मॉडरेट पाऊस इथे राहू शकतो। जे ठिकाण आपण सांगितले ह्या ठिकाणी शेवटी पाऊस राहील, पण पाऊस ओसरत जाईल। त्यानंतर रात्री 12 वाजता खूप पाऊस कमी झालेला राहील। ठीक आहे,
धुळे पाळोदा या भागात रात्री 12 च्या सुमारास पाऊसची शक्यता आहे। तर हा होता हवामान अंदाज दिनांक 21/10/2020 चा। एक 22 चा रिव्ह्यू आपण पाहून घेऊ। काही विशेष घडामोडी जर 22 ला असेल तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो। बावीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे, पण त्यासाठी तुम्ही उद्या आपण एक व्हिडिओ बनवू। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन पण दाबा आणि आपले हवामानाचे व्हिडिओ मिस नका करू। कमेंट नक्की करा कोणतं ठिकाण सुटलं। जे ठिकाण सुटले त्या ठिकाणी पाऊस येणार नाही, ठीक आहे। पण जर का इमेज मी जे तुम्हाला दाखवला त्यात जर का तुम्हाला ढगाची डेन्सिटी दिसत आहे आणि मी तिथलं तुमच्या तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं नाही, तर अशा जर काही हे असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा, मी ते लोकेशन ॲड करणार। धन्यवाद।